सणासुदीच्या दिवसांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेक गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलंय. यवतमाळच्या जिल्हा SDPO आदित्य मिरखेल दारवा यांनी सण उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून धडाकेबाज कारवाई करत दारवा पोलीस स्टेशन हद्दीतील 13 गुन्हेगार, नेर पोलीस स्टेशन हद्दीतील 4, लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीतील 10 गुन्हेगार, दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीतील 10 गुन्हेगार, सराईत 37 गुन्हेगारांना पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी हद्दपार केलं. 37 सराईत गुन्हेगारांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत. सध्या सण उत्सव सुरू असल्यानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं पोलीस उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेल आणि त्यांच्या चंबूनं ही तडकाफडकी कारवाई केली आहे. कलम 144 CRCP नुसार हद्दपार करून कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे. प्रतिनिधी अजित महिंद्रे, News Today 24, यवतमाळ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.